नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार शेखे लॅपटेक इनोव्हेशनच्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण माग आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जी आपलं ग्राफिकल मेथड आपण आता ह्या व्हिडिओमध्ये चालू करणार याच्या अगोदर आपण इलिमिनेशन मेथड ही पूर्णपणे शिकलो होतो आता लक्षात घ्या ग्राफिकल मेथड ही एक्झामला मॅक्झिमम येते म्हणजे येते म्हणजे तुम्ही जर आतापर्यंतचे जेव्हा जेव्हाचे पेपर जर काढले असेल तर ग्राफिकल मेथड जी आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन तरी तुम्हाला बघायला मिळतो कधी कधी त्याची ऍक्टिव्हिटी बेस्ड वन क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतो दोन मार्काची जी ऍक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये बघायला मिळतो किंवा फोर मार्क्ससाठी किंवा थ्री मार्क्स जो लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह याच्यामध्ये मॅक्झिमली विचारला जाऊ शकतो आता बघा ग्राफिकल मेथडच्या बाबतीत तुम्हाला दोन गोष्टी मी सांगतो आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या तुम्हाला किती योग्य वाटतात किंवा त्याच्यावरती तुम्ही डिपेंड करू शकता होत काय जर ग्राफिकल मेथडच्या बाबतीत तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्या ग्राफिकल मेथडमध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो जर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये फक्त काय व्हॅल्यूज काढायच्यात तर अशा वेळेस शंभर टक्के तो अटेंड करण्याचा प्रयत्न करा पण ज्यावेळेस तुम्हाला ग्राफ काढण्यासाठी येते तुम्हाला जर समजा क्वेश्चन नंबर तुमचा क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये सेकंड बी मध्ये तुम्हाला जर हा क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये तुम्हाला फोर क्वेश्चन येतात आणि टू अटेंड करायचे अशा वेळेस जर हा क्वेश्चन विचारला गेलाय तर अशा वेळेस काय करा याला अवॉइड करण्याचा प्रयत्न करा त्याच्याऐवजी जर अदर क्वेश्चन तुम्हाला येत आहे तर करा आणि जेव्हा तुमचा एक्झाम कंप्लीट होईल आणि एक्स्ट्रा क्वेश्चन जेव्हा तुमच्याकडे टाइम पुरेल टाईम असेल अशा वेळेस हा क्वेश्चन अटेंड करण्याचा प्रयत्न करा त्याचं सगळ्यात महत्वाचा रिझन आहे की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला थोडा टाइम जर कम्पेअर केला तर अदर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा जास्त लागतं तुम्हाला ग्राफ ला तयार करावा लागतो ग्राफ तुम्हाला ड्रॉ करावा लागतो त्यात काय व्हॅल्यू व्हॅल्यू पण काढाव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी काय होतं एक्झामला तुमचं टाइम कन्झ्युमिंग असतं त्याच्यामुळं ट्राय करा जर तुम्हाला हा ठीक आहे त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन येत नाही बरोबर आहे मग हाच क्वेश्चन येतो तर तुम्ही ट्राय करा होतं काय आपल्याला ग्राफ जेव्हा दिसतो ना आपल्या मनात असतं अरे हा आता ग्राफ करा ग्राफची एक व्हॅल्यू जरी चुकली काय ग्राफची जर व्हॅल्यू चुकली आणि तुमचा जर ग्राफ चुकीचा जर झाला तर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे मॅक्झिमम मी म्हणत नाही की तुमचा प्रश्न चुकणारच आहे सगळ्यात महत्त्वाचं काय तर ग्राफ जेव्हा बनवतोय त्यावेळेस तुमच्याकडे टाईम किती एक्झाम जर तुमच्याकडे टाईम शिल्लक असेल तर शंभर टक्के ग्राफ काढा पण जर टाईमचं तुमचा जो प्रॉब्लेम होता पेपर कवर झालेला नाही तर मॅक्झिमम तो क्वेश्चन अवॉइड करण्याचा प्रयत्न करत जा ठीक आहे आता बघा नेक्स्ट आहे तुम्हाला बघा मी डायरेक्ट प्रॅक्टिस सेट वरती येणार आहे कारण की तुम्हाला जे बुक्स मध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून पुस्तकामध्ये बुक्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतात परंतु आता बघा प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री याचे तुम्हाला कॉर्डिनेट्स काढायचे काय करायचे एक लक्षात घ्या कॉर्डिनेट्स म्हणजे काय लक्षात घ्या बघा तुमचा ग्राफ असतो अशा प्रकारे तुमचा एक ग्राफ असतो बरोबर आहे हा ग्राफमध्ये तुमचा हा एक्स आहे हा वाय कॉर्डिनेट याच्यावरती जे पॉईंट्स असतात त्याला आपलं कॉर्डिनेट्स असं म्हणत असतं आणि हे कॉर्डिनेट्स आपल्याला याच्यात फाइंड आउट करायचे असतात आता बघा ह्या पूर्णपणे स्ट्रक्चरमध्ये काय हे जे तुमचं पूर्णपणे स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आता बघा तुम्हाला पहिला प्रॉब्लेम दिला एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री ही तुम्हाला बुक्स एक्सरसाइज मध्ये ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला याच्यामध्ये एक व्हॅल्यू दिली जाईल एक्स किंवा वायच्या व्हॅल्यू दिल्या जाते त्यांचा तुम्हाला सबस्टिट्यूट करून तुम्हाला व्हॅल्यू घ्या आता लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे तुमचं जे इक्वेशन आहे का एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री हे तुमचं इक्वेशन याला तुम्हाला सबस्टिट्युटिंग फॉर्म मध्ये आणायचंय तर मी याला सबस्ट्रुटिंग फॉर्म मध्ये आणताना एक्स इज इक्वल टू हा थ्री रायटिंग तसाच करणार हा प्लस वाय जेव्हा तुम्ही एखादा नंबर असेल किंवा एखादा व्हॅरेबल असेल त्याची साईड चेंज करताय काय करताय साईड चेंज लेफ्ट हँड साईड टू राईट हँड करताय राईट हँड साईड टू लेफ्ट हँड करताय तुमचं साईन चेंज होतं हा प्लस वाय होणार आहे मायनस वाय ओके और किंवा तुम्ही असं पण करू शकता वाय इज इक्वल टू वाय प्लस ए म्हणून वाय प्लस इज इक्वल टू थ्री तुमचं एक्सचं जे साईन आहे ते काय होणार आहे मायनस होणार आहे कारण की इथं तुमचं एक्स काय प्लस आहे म्हणजे तुमच्याकडे जर व्हॅल्यू असतील काय एक्सच्या व्हॅल्यू याच्यामध्ये तुमच्याकडे जर वायच्या व्हॅल्यू तर तुम्ही एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता इथं जर तुमच्याकडे एक्सची व्हॅल्यू आहे तर वायच्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता आता बघा सगळ्यात पहिल्यांदा मी वायची जर व्हॅल्यू घेतली टू काय घेतली वायची व्हॅल्यू टू जर घेतली तर बघा माझा आन्सर काय येणार आहे तर वाय इज इक्वल टू टू अँड एक्स इज इक्वल टू थ्री मायनस वाय सो थ्री मायनस टू इज इक्वल टू वन वन आले तर तुमचा एक्स आला वन आणि कॉर्डिनेट झाले वन अँड टू हे तुमचे काय झाले कोऑर्डिनेट झाले म्हणजे तुम्ही एक्स एक्सेस वन हो दाखवणारे वाय वर हो कोण दाखवणार आहे कोणाला दाखवणार आहे 2 ला दाखवणार आहे आता बघा इथं मी एक्स इज इक्वल टू झिरो घेतला x ची व्हॅल्यू काय झिरो झिरो घेतली तर मी कोणता कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे कोणतं इक्वेशन करणार आहे वाय इज इक्वल टू थ्री मायनस एक्स म्हणजे माझ्याकडे कशाची व्हॅल्यू आहे ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू किती आहे झिरो म्हणजे काय थ्री मायनस झिरो म्हणजे वाय इज इक्वल टू किती येणार आहे थ्री वाय ची व्हॅल्यू काय आली थ्री म्हणजे वाय आला थ्री कॉर्डिनेट आले झिरो अँड वाय इज इक्वल टू थ्री म्हणजे तुमचं वाय ची व्हॅल्यू जर सब्सूट केली थ्री तर झिरो थ्री आले कॉर्डिनेट आता बघा तुम्ही कोणाची व्हॅल्यू असू द्या तुम्हाला इक्वेशन मध्ये तुम्ही एक्स ची व्हॅल्यू सब्स्यूट करा किंवा बी ची व्हॅल्यू सबस्ट्यूट करा काय प्रॉब्लेम येत नाही पण प्रॉब्लेम कसा आहे याच्यावरून तुम्हाला काय करायचं त्याचं सॉल्व्ह करायचं आता बघा मी थर्ड जी आहे थर्ड जी व्हॅल्यू आहे ती थर्ड जी व्हॅल्यू घेणं वाय इज इक्वल टू वन घेतला वाय इज इक्वल टू वन जर घेतला तर माझ्या फॉर्म्युला काय एक्स इज इक्वल टू थ्री मायनस वाय तर आपण वाय इज इक्वल टू किती घेतलं एक्स इज इक्वल टू थ्री मायनस वन अँड एक्स इज इक्वल टू किती आहे ना टू म्हणजे इथे एक्स ची व्हॅल्यू किती आली टू म्हणजे कॉर्डिनेट मिळाले टू अँड वन हे तुमचे काय मिळाले कॉर्डिनेट मिळाले आता फोर्थ नंबरला मी कोणतंही एक कॉर्डिनेट जर घेतलं तर मी समजा वाय इज इक्वल टू घेतला मायनस फोर घेतलं मायनस फोर आता बघा सगळ्यात महत्वाच्या ज्या चुक आहेत ना तुमच्या मायनसमध्ये होतं आता मायनस फोर घेतलाय आपल्या डोक्यात एक असतं एक्स इज इक्वल टू थ्री मायनस वाय मग मॅक्झिमम मुलं काय करतात इज इक्वल टू थ्री मायनस फोर काय मायनस फोर तर हे जे आहे हे सगळं सगळं रॉंग आहे तुम्हाला करताना तुम्हाला सिम्पली सांगतो तु काय करणार आहे तुम्ही एक्स इज इक्वल टू थ्री हा मायनस साईन तसा तसा, तसा राहणार रह, आहे कारण की तो मायनस वाय आणि तुमची मायनस वाय व्हॅल्यू वायची व्हॅल्यू किती आहे मायनस फोर म्हणून मायनस फोर तुमचे कॉर्डिनेट्स येणार आहे किती येणार एक्स इज इक्वल टू थ्री मायनस मायनस काय मायनस मायनसचं मल्टिफिकेशन काय होतं प्लस होतं म्हणून इक्स इज इक्वल टू थ्री प्लस फोर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे तुमचं फोर प्लस थ्री इज इक्वल टू सेवन म्हणजे तुमचे कॉर्डिनेट्स काय आले सेवन मायनस फोर हे तुमचे काय आले कॉर्डिनेट्स आले आता बघा इकडे तुम्हाला एक दिलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर दिलाय काय एक्स इज एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हे तुम्हाला दिलंय आता बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक लक्षात गोष्टी लक्षात ठेवायचं आहे का तुम्हाला जे कॉर्डिनेट्स दिले जातील बरोबर आहे जे कॉर्डिनेट्स काढायचे किंवा एखाद्या ही ऍक्टिव्हिटी बेस्ड किंवा क्वेश्चन देतील ज्या एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यू आहेत एक्स आणि वायच्याच व्हॅल्यू तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं सबस्टिट्यूट करायच्या आहेत आता बघा एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आहे तुमच्याकडे तर तुम्हाला एक पहिल्यांदा सब्सिट्यूशन इक्वेशन तयार करायचंय म्हणजे तुम्ही काय करणार आहे एक्स इज इक्वल टू काय एक्स इज इक्वल टू फोर हा मायनस वाय राईट हँड टू लेफ्ट लेफ्ट हँड टू राईट हँड चालतोय म्हणजे काय मायनस वायचं चा काय होणार प्लस वाय म्हणजे काय एक्स इज इक्वल टू फोर प्लस वाय म्हणजे तुमच्याकडे जर वायची व्हॅल्यू तुम्ही जर सबस्टिट्यूट करताय तर तुम्हाला तुम्हा कशा कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे तर एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे तर मग बघा आता मी वायची व्हॅल्यू इथं रँडमली घेतो मी घेतली वन घेतली टू घेतली झिरो घेतली थ्री घेतली मायनस थ्री घेऊ चला अशा व्हॅल्यू घेतल्या तर आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटणार आहे तर एक्सची व्हॅल्यू म्हणजे बघा पहिली व्हॅल्यू आहे काय वाय इज इक्वल टू वन आपलं इक्वेशन एक काय एक्स इज इक्वल टू फोर प्लस वाय बरोबर आहे ना म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू वायची किंमत किती आहे तुमच्याकडे फोर प्लस वन म्हणजे एक्स इज इक्वल टू काय झालं फायव्ह एक्स ची व्हॅल्यू किती आली फाईव्ह तुमचे कॉर्डिनेट आले फाईव्ह अँड वन हा तुमचा काय झाला कॉर्डिनेट झाला फायव्ह अँड वन हा तुमचा कॉर्डिनेट झाला आता सेकंड बघा सेकंड व्हॅल्यू बघा तर याच्यामध्ये तुम्ही सेकंड व्हॅल्यू मध्ये जर बघितलं सेकंड व्हॅल्यू किती आहे टू ए म्हणजे काय वाय इज इक्वल टू टू तर व्हॅल्यू जी रिटर्न होणार आहे म्हणजे आपला फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू फोर प्लस वाय इज इक्वल टू फोर प्लस टू एक्स इज इक्वल टू किती येणार आहे तुमचं सिक्स येणार आहे म्हणजे कॉर्डिनेट आले सिक्स अँड टू आता बघा क्वेश्चन नंबर याच्यामध्ये थर्ड व्हॅल्यू किती ची घेतली झिरो घेतली वाय इज इक्वल टू किती घेतलाय झिरो घेतला म्हणजे कॉर्डिनेट करताना आपल्याला काय एक्स इज इक्वल टू फोर प्लस वाय सो इकल टू फोर प्लस झिरो म्हणजे एक्स इज इक्वल टू किती असणार आहे फोर असणारे म्हणजे तुमचे कॉर्डिनेट असणारे फोर अँड झिरो आता लास्ट बघा तर वाय इज इक्वल टू किती घेतलाय वाय इज इक्वल टू मायनस थ्री घेतलाय वाय इज इक्वल टू मायनस थ्री आहे म्हणल्यानंतर काय येणार आहे एक्स इज इक्वल टू फोर प्लस वाय बरोबर ना म्हणजे एक्स इज इक्वल टू फोर प्लस मायनस थ्री म्हणजे काय प्लस मायनस काय होतं फोर प्लस आणि मायनसचं मल्टिफिकेशन हे कधी पण मायनसच असतं म्हणजे फोर मायनस थ्री म्हणजे एक्स इज इक्वल टू वन म्हणजे कॉर्डिनेट आले वन मायनस थ्री बघा अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये दे काय दिलं जाईल आता समजा हा हे जे आहे याच्यामध्ये दे काय केलं जातं हा टू ला कुठेतरी एक ब्रॅकेट करून त्याचं एमटी स्पेस सोडली जाईल म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू दिली एक्सची व्हॅल्यू दिली तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची तर वायची व्हॅल्यू जाईल कधी कधी इथं वन दिला जातो बरोबर तुम्हाला टू व्हॅल्यू दिली जाते आणि तुम्हाला कशाची वनची काढायची इथं तुम्हाला थ्री दिला जाईल आणि तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढाय एक्स ची व्हॅल्यू मग तुम्ही एक्स ची व्हॅल्यू किती पुट आउट करा झिरो करा तुम्हाला जेव्हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जातो त्याच्यामध्ये कधीही ग्राफ काढायचा नसतो जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिली आहे ती काढायची आहे आता लक्षात घ्या आता इथं बघा असं केलं इथं सेव्हन दिलं जाईल फोर मायनस फोर दिला जाईल तुम्हाला आन्सर काय ते काढायचं ते किती येणार ते सेव्हन येणार अशा प्रकारे तुम्हाला इथं बघा तुम्हाला अशा एमटी स्पेस सोडल्या जातील रॅन्डमली कोणत्या पण असू शकतात आणि तुम्हाला त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून काय करायचं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि त्याची किंमत काढायची असते किंवा व्हॅल्यू काढायची असते काही एक अवघड नाहीये ही जर ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आला तर टू आउट ऑफ टू मार्क्स पडलेच पाहिजे सगळे सोपे प्रॉब्लेम असतात काय डोक्याला हडॅक नसतो जे व्हॅल्यू दिले त्या पुट आउट करायच्या आणि हा ऍक्टिव्हिटी बेस तुम्हाला एक सांगतो ग्राफिकल मेथड एक तर ॲक्टिव्हिटी बेस येते किंवा तीन मार्काला किंवा चार मार्काला लाँग ला, ला, डायरेक्ट ग्राफ काढायला येतो पण याच्यावर एक क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो दर प्रत्येक एक्झामचं पेपर बघून बघा मॅक्झिमम अशा एक्झाम एखादी एक क्वचित एक्झाम असू शकते की ज्याच्यामध्ये याच्यावर ग्राफिकल मेथड क्वेश्चन आला नाही पण असं होत नाही एक मार्काला तरी विचारणार एक मार्काला एखादा एवढंच विचारणं का एक मार्गाला तरी एकच एवढी एवढी विचारणार म्हणजे हे तुम्हाला विचारलं जातं म्हणजे जातं आता बघा प्रॅक्टिस सेट मधला पहिला प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे त्याच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आता बघा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना म्हणजे ग्राफिकल मेथडचा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या ग्राफिकल मेथड घेताना जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय जेव्हा म्हणजे आपण आता बघा मागचा जर प्रॉब्लेम घेतला तर याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण कन्सिडर केला आणि त्या मनानं घ्यायच्या असं त्याच्यामध्ये काय असं नसतं का हीच व्हॅल्यू घ्यायची हीच पुट आऊट करायची हेच करायचं असं काही नाही तुम्हाला वाटेल ती व्हॅल्यू घेऊ शकता पण तुम्हाला वाटेल ती व्हॅल्यू घ्यायची म्हणजे तुमच्या डोक्यात सर आम्ही शंभर घेतो आम्ही पन्नास घेतो व्हॅल्यू येणार आहे तुमच्या काय अँसर येणार आहे पण आन्सर येताना सगळ्यात महत्वाचं लॉजिक एक युज करायचंय जेव्हा तुमचा कोणताही ग्राफ असतो आता हा माझ्या स्क्रीनवरचा ग्राफ आहे बरोबर हा स्क्रीनवरचा ग्राफ आहे तुम्ही विषय हा स्क्रीनवरचा ग्राफचा विषय सोडून द्या आता याच्यानंतर एक प्लेन स्लाइड बघू तर तुम्ही जर कधी तुमच्या बुक्स मधला तर ग्राफ जर बघितला तुम्ही जर तुमच्या ग्रुप मधला जर ग्राफ जर बघितला तर तुमच्या मध्ये एक लक्षात घ्या तुम्हाला काय असतं अशा प्रकारचा तुम्हाला काय होतं ग्राफ पेपर बघायला ग्राफ बघायला मिळतो अशा प्रकारचा असतं मॅक्झिमम तुमची लेफ्ट हँड आणि राईट हँड साईडला नाईन कॉर्डिनेट बसतात किती कॉर्डिनेट बसतात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन अशा कॉर्डिनेट्स असतात आणि इकडे नाईन अपवर्ड नाईन आणि डाऊनवर्ड नाईन मग त्याच्यामुळे तुमच्या जे व्हॅल्यू असतात म्हणजे इकडे वरती तुमच्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन अशा नाईन असं जिथं झिरो असणार आहे तुमचा अशा प्रकारचे कॉर्डिनेट्स असतात सिम्पल प्रॉब्लेम हाय काय प्रॉब्लेम हाय का तुम्ही जर नाईन पेक्षा 9 जी जर कॉर्डिनेट एखादी व्हॅल्यू जास्त येते तर तुम्ही त्याच्यावर ग्राफ दाखवू शकत नाही कारण की ग्राफचं जे युनिट दिलं जाणार आहे काय ग्राफचं युनिट दिलं जातं वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट बरोबर तुमची जर नाईन पेक्षा जर टेन पेक्षा नाईन किंवा टेन पेक्षा असे जर व्हॅल्यू येत आहे काय नाईन टेन फोर्टीन ट्वेंटीन फिफ्टीन अशा जर व्हॅल्यू येत आहे तर तुम्हाला इथं युनिट काहीतरी चेंज करावं लागतं पण एवढ्या लगेच तुम्हाला मग कसं वाटचं माहितीये का आपली एक सवय असते जर आपल्याला चांगलं ताटामध्ये वाढलंय ना सरळ जेवायचं असतं ना नाही आपण वेगळं काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न करणं पण ते प्रयोग करायचे नाही सिम्पल दिलंय त्यामुळे आपल्याला सगळ्या ज्या व्हॅल्यू आहे त्या आपल्या ग्राफो बसतील का बरोबर आहे मी जर एकची व्हॅल्यू जर पन्नास फुट आउट केली आणि वायची फोर्टी नाईन आली तर आन्सर चुकणारच आहे त्यामुळं जे व्हॅल्यू घ्यायचे आहेत व्हॅल्यू पुट आऊट करायचे ते व्हॅल्यू घेताना सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती मॅक्झिमम एट नाईनच्या पुढे नको आहे आता माझा ग्राफ आहे याच्यामध्ये मला माहिती माझ्या की ते सिक्स कॉर्डिनेट जास्तीत जास्त आहे मी म्हणून मी सिक्स पेक्षा जास्त व्हॅल्यू घ्यायची ग्राफ येणार आन्सर तेच येणार आहे काय आन्सर कधीही रॉंग येणार नाही आन्सर तेच येणार आहे अर्थ बघा आता इथं ग्राफ आहे इथं बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आहे मी इक्वल टू करतो एक्स इज इक्वल टू सिक्स मायनस वाय म्हणजे माझ्याकडे जर वायच्या जर व्हॅल्यू असतील कशाच्या व्हॅल्यू असतील वायच्या जर व्हॅल्यू जर असतील कशाच्या वायच्या जर व्हॅल्यू असतील तर मी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो आणि इथं काय करणार आहे एक्स इज इक्वल टू फोर मायनस वाय तिकडे गेला काय झालं प्लस वाय म्हणजे काय तुम्ही साईड चेंज करताय प्लसचं मायनस आहे मायनसचं प्लस आहे मल्टिपिकेशनचं डिवायडेशन होणार डिवायडेशनचं मल्टिपिकेशन होणार हे कॉमन गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आता बघा पहिल्यांदा एक्झामला काय पाहिजे एक्झामला काय रिटर्न करायचं तुम्हाला एक्झामला एक एक फर्म का हे इक्वेशन रिटर्न करायचं त्याचं एक फॉर्मेशन जे सबस्टिट्युशन फॉर्मेशन मधलं जे करायचंय ते फॉर्मेशन फॉर्म करायचंय आणि हा टेबल काढायचा आता आपण जे कॅल्क्युलेशन्स करणार आहोत काय ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय कॅल्क्युलेशन करणार आहोत हे कॅल्क्युलेशन एक्झामला करायचे नाहीये म्हणजे एक्झामला तुम्ही जर क्वेश्चनमध्ये रिटर्न आन्सर रिटर्न करायचं तुम्ही र पेजमध्ये कॅल्क्युलेशन करायचे आता समजा मी वायची व्हॅल्यू घेतोय टू कशाची वायची व्हॅल्यू किती घेतली आहे टू वायची व्हॅल्यू टू घेतली म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा पहिली जी व्हॅल्यू आहे वाय इज इक्वल टू किती घेतलंय टू म्हणजे एक्स इज इक्वल टू काय भेटणार आहे सिक्स मायनस वाय सो सिक्स मायनस टू इज इक्वल टू फोर म्हणजे काय आले कॉर्डिनेट फोर अँड टू माझे कॉर्डिनेट्स आले ओके आता सेकंड जी व्हॅल्यू आहे मी किती घेतली थ्री जर घेतली तर काय घेतली थ्री घेतली तर म्हणजे येणार आहे वाय इज इक्वल टू किती घेतलाय थ्री घेतलाय सेकंड व्हॅल्यू साठी तर सेकंड व्हॅल्यू साठी वाय इज इक्वल टू थ्री जर घेतलाय तर म्हणजे इक्वल टू काय एक्स इज इक्वल टू सिक्स मायनस वाय इज इक्वल टू सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री म्हणजे किती आली थ्री व्हॅल्यू आली म्हणजे तुमचे कॉर्डिनेट्स काय आले थ्री थ्री हे तुमचे काय काय कॉर्डिनेट्स आले आता चौथी व्हॅल्यू घेणार आहे मी फोर काय घेतली वाय इज इक्वल टू फोर घेतली थर्ड व्हॅल्यू जर जी घेतली आहे ती किती वाय इज इक्वल टू फोर तर वाय इज इक्वल टू फोर जर घेतोय तर एक्स इज इक्वल टू सिक्स मायनस वाय सो सिक्स मायनस फोर म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येणार आहे तुमचं एक्स इज इक्वल टू किती येणार आहे सिक्स मधून फोर गेले किती राहिले टू राहिले टू टू अँसर येणार म्हणजे काय आले फोर अँड टू तुमचे कॉर्डिनेट्स आले आता बघा थर्ड आता फोर्थ कॉर्डिनेट बघा फोर्थ क्वॉर्डिनेट कोण घेणार आता मी वन पण घेऊ शकतो हो, झिरो पण घेऊ शकतो हो, तुम्हाला पाहिजे ते पण घेऊ शकतो आता मी किती घेतलं वन घेतलं आता वन जर घेतोय तर वाय इज इक्वल टू किती वन म्हणजे एक्स इज इक्वल टू सिक्स मायनस वाय इज इक्वल टू सिक्स मायनस वन इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं फाईव्ह एक्सची व्हॅल्यू किती आली फाईव्ह म्हणजे कॉर्डिनेट्स काय आले फाईव्ह अँड वन म्हणजे तुम्हाला पाहिजे फक्त बघा मी सगळे फाईव्हच्या अंडर काय घेतोय थ्री टू मध्ये व्हॅल्यू घे घेतो रिझन आहे माझ्याकडे कारण की माझ्या ग्राफवरती जास्त कॉर्डिनेट्स बसू शकत नाही तुमच्या ग्राफमध्ये जेवढे कॉर्डिनेट बसतात त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू घ्यायची नाही ज्याच्या जास्त नाही पाहिजे आता बघा तुम्ही हे कॉर्डिनेट बरोबर आहे की हे कसे चेक करू शकता बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आहे फोर प्लस टू सिक्स थ्री प्लस थ्री सिक्स फोर प्लस टू सिक्स फायव्ह प्लस वन सिक्स म्हणजे तुमचे अन्सर आलेले म्हणजे असे कॉर्डिट्स तुम्हाला येणार आहे आता बघा सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचं आता कोणतं सेकंड इक्वेशन जे आहे आपल्याला सेकंड इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं सेकंड इक्वेशन काय आहे बघा तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे फोर तर मी जसं कन्व्हर्जन केलं एक्स इज इक्वल टू फोर प्लस वाय म्हणजे मी वायची व्हॅल्यू ऍड करणार आहे तेव्हा मला कशाची व्हॅल्यू भेटणार आहे एक्सची आता मी पहिल्यांदा घ्या ना मायनस वन मायनस वन मायनस टू मायनस थ्री आणि मायनस फोर अशा व्हॅल्यू घेतो म्हणजे अंदाजे व्हॅल्यू घ्यायचे असं काही नाही घ्यायच्यामध्ये कोणती व्हॅल्यू तुम्ही पर परफेक्टली तुम्हाला येते ते बरं इथं तुम्ही टू घेऊ शकता थ्री घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुमच्या ग्राफमध्ये बसता त्या व्हॅल्यू तर तुम्ही घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आता बघा पहिली व्हॅल्यू काय घेतली आहे पहिली व्हॅल्यू बघा एक्स सॉरी वाय इज इक्वल टू काय घेतलं आहे आपण वाय इज इक्वल टू मायनस वन वाय इज इक्वल टू मायनस वन आहे म्हणजे काय एक्स इज इक्वल टू फोर प्लस वाय म्हणजेच काय फोर मायनस प्लस मायनस वन म्हणजे इज इक्वल टू फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री बरोबर काय एक्स इज इक्वल टू कारण की आपण जेव्हा प्लस मायनस सबट्रॅक्शन करतो मोठ मोठ जे साईन मोठा जो ग्रेटर नंबर आहे त्याचा साईन देतो फोर हा ग्रेटर नंबर आहे म्हणजेच काय आलं थ्री मायनस वन काय आलं थ्री मायनस वन हा कॉर्डनेट सेकंड व्हॅल्यू बघा काय वाय इज इक्वल टू मायनस टू म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू फोर मायनस टू इज इक्वल टू येणार आहे ऍन्सर टू म्हणजे काय टू मायनस टू कॉर्डिनेट्स आले टू मायनस टू आता बघा थर्ड व्हॅल्यू आहे थर्ड व्हॅल्यू काय येते तुमची थर्ड व्हॅल्यू घेतली मायनस थ्री काय घेतली आहे मायनस थ्री व्हॅल्यू घेतली वाय इज इक्वल टू काय घेतलाय मायनस थ्री म्हणजे काय एक्स इज इक्वल टू काय फोर प्लस वाय बरोबर आहे फोर प्लस वाय म्हणजेच काय फोर मायनस थ्री इज इक्वल टू वन म्हणजे कॉर्डिनेट्स आले वन मायनस थ्री फोर्थ व्हॅल्यू घेतली आहे काय घेतली आहे फोर्थ व्हॅल्यू घेतली आहे मी फोर्थ व्हॅल्यू बघा काय मायनस वाय इज इक्वल टू मायनस फोर म्हणजेच काय येणार आहे एक्स इज इक्वल टू फोर प्लस वाय इज इक्वल टू फोर मायनस फोर इज इक्वल टू झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची झिरो आली म्हणजे इथं किती आले एक्स इज इक्वल टू वन म्हणजे एक्स इज इक्वल टू टू म्हणजे अशा तुम्हाला व्हॅल्यू फोर्ट करायच्या इथं किती आले झिरो व्हॅल्यू आली आहे म्हणजेच काय आली झिरो मायनस फोर म्हणजे हे कॉर्डिनेट्स तुमचे आलेले काय हे कॉर्डिनेट्स तुमचे आलेले आहेत आता बघा हे दोन्ही प्रॉपर कॉर्डिनेट्स तुमचे आलेत आता तुम्हाला काय करायचं ग्राफ ड्रॉ करायचं काय करायचं ग्राफ ड्रॉ करायचं आता ग्राफ ड्रॉ करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्राफिकल मेथडने जेव्हा येत आहे तर ग्राफिकल मेथडने येताना दोन गोष्टी लक्षात ठेवायचं तुमचं राईट लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड मध्ये जेव्हा तुम्ही करताय पहिल्यांदा हे करायचंय ऍक्सिसला नाव द्यायचं हा तुमचा वाय ऍक्सिस असतोय हा तुमचा काय असतो एक्स ऍक्सिस हे तुमचं असणार आहे वाय डॅश हा सॉरी एक्स डॅश असणार आहे आणि तुमचं असणार आहे वाय डॅश आता बघा जेव्हा कॉर्डिनेट देत आहे तर ही साईड तुमची जी राईट हँड साईड आहे तिथे सगळे जे कॉर्डिनेट आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अँड नाईन ओके लेफ्ट हँड साईडला मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायव मायनस सिक्स मायनस सेवन मायनस एट डॅश डॅश आता बघा लेफ्ट तुम्ही डाऊनवर्ड आणि अपवर्ड अपवर्ड जर असेल तर प्लस वन टू थ्री फोर फाईव्ह आणि तुमचं इथं सिक्स असेल डाऊनवर्ड जात आहे तर निगेटिव्ह असणार आहे काय असणार आहे निगेटिव्ह मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायव आणि मायनस सिक्स आता बघा हा झिरो असतो कोऑर्डिनेट बघा पहिले जर एक्सिस आता सगळ्यात महत्वाचं आता हे आपल्या व्हॅल्यू आहे आता जर पहिलं इक्वेशनच्या व्हॅल्यू पुटआउट करताय तर ते पहिल्याच इक्वेशनच्या व्हॅल्यू तुम्हाला पुट आउट करायचे आता बघा पहिले कॉर्डिनेट काय फोर टू थ्री थ्री बघा काय फोर टू फोर टू फोर एक्स ऍक्सिस व टू वाय ॲक्सेस व हा तुमचा कॉर्डिनेट झाला फोर टू त्याला नंबरिंग करायचं फोर टू दुसरं कोणतं होतं थ्री थ्री होतं काय होतं थ्री थ्री बघा थ्री आणि हा थ्री म्हणजे बघा हा पॉईंट झाला थ्री अँड थ्री हा तुमचा कॉर्डिनेट झाला नंतरचे कॉर्डिनेट बघा काय होते टू फोर अँड फाय वन टू फोर बघा टू फोर बघा टू फोर हे कॉर्डिनेट झाले टू अँड फोर आणि शेवटचं <coughs> होतं फायू वन काय होतं फायू वन बघा फायव्ह आणि वन हे तुमचे कॉर्डिनेट झाले आता लक्षात घ्या जेव्हा तुमचा आन्सर बरोबर आहे तुम्ही सगळे व्हॅल्यू कुठे सगळी एका लाईन मध्ये बघणं येणार आहे तर सगळ्यात महत्वाचं बघा तर तुम्हाला ही काय करायची तेवढं झाल्यानंतर तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची काय करायची लाईन ड्रॉ करून घ्यायची जी, जी? लाईन तुमच्या सगळ्या नंबर्सला काय करत असेल करत असेल काय सगळे नंबर काय करत असेल टच करत असेल बघा बघा ही जी लाईन आहे सगळ्या नंबरला काय करते टच करते आता ही सगळ्या नंबरला टच करते ही लाईन तर ह्या लाईनला काय करायचंय तुम्ही एरो दाखवायचे दोन एरो दाखवले दोन एरो दाखवल्यानंतर त्याच्यावर इक्वेशन रिटर्न करायचं आपलं इक्वेशन काय होतं बघा इक्वेशन होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स हे इक्वेशन होतं आणि हे इक्वेशन तुम्हाला राईट आउट करायचं आहे आता बघा सेकंड कॉर्डिनेट्स बघा काय सेकंड कॉर्डिनेट बघा काय तर पहिलं आहे थ्री मायनस वन काय कॉर्डिनेट थ्री मायनस वन थ्री मायनस वन हा तुमचा कॉर्डिनेट झाला बरोबर आहे थ्री मायनस वन नेक्स्ट कॉर्डिनेट्स बघा काय नेक्स्ट कॉर्डिनेट आहे टू मायनस टू बघा टू मायनस टू टू मायनस टू हा कॉर्डिनेट दाखवला बरोबर आहे त्याच्यानंतर काय टू मायनस टू त्याच्यानंतरचं कॉर्डिनेट्स बघा काय त्याच्यानंतर कॉर्डिनेट्स काय वन मायनस थ्री काय वन मायनस थ्री आणि शेवटचा आहे झिरो मायनस फोर बघा वन मायनस थ्री हा कॉर्डिनेट झाला आणि नंतर कोण झाला झिरो मायनस फोर हा कॉर्डिनेट झाला म्हणजे काय वन मायनस थ्री अँड हा झाला झिरो मायनस फोर आता याची सुद्धा काय करायची लाईन ड्रॉ करून घ्यायची आता ही लाईन ड्रॉ करताना बघा तुम्ही या बघा ड्रॉ लाईन मध्ये आता बघा हे सगळेच्या सगळे पॉइंट म्हणजे बघा इथून जर चालू करताय ते सगळेच्या सगळे पॉईंट तुमचे काय होत आहे जोडले जात आहे बरोबर आता हे सगळेचे सगळे पॉईंट जोड जोडायचे ते एका लाईन मध्ये तुम्हाला काय करायचंय ड्रॉ करायचे त्याला तुम्ही एरो दाखवायचे हे इक्वेशन असणार आहे तुमचं इक्वेशन सेकंड नंबर काय होतं बघा सेकंड इक्वेशन होतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर म्हणजे काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर ह्या इक्वेशनच आणि दे दोघं काय जे लाईन्स एकमेकांना ला इंटरसेक्ट ज्या पॉइंटला करत असतील काय ज्या पॉईंटला लाईन एकमेकांना ला कर ला काय करत असतील इंटरसेक्ट करत असतील ते तुमचं सोल्युशन असतं आता हे इंटरसेक्ट कोणत्या करताय बघा हा कोणता कोणता आहे आहे काय अँड पहिल्यांदा रिटर्न करताना फाईव्ह रिटर्न करतात आणि वन म्हणजे तुमचं जे सोल्युशन येणार आहे काय येणार आहे सोल्युशन जे आलं ह्या इक्वेशनचं आलं फायव्ह वन काय सोल्युशन आलं फायव्ह आणि वन हे तुमचं सोल्युशन आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं ग्राफ ड्रॉ करून तुम्हाला प्रॉपरली प्रॉब्लेम काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत आता बघा हे तुमचं इक्वेशनचं आन्सर आलंय काय आलंय इक्वेशनचं आन्सर जे येत आहे ते फाईव्ह आणि वन येत आता हे रिटर्न कसं करणार तर सोल्युशन म्हणजे तुमचं जे ब्लँक आन्सर आहे बरोबर आहे इथं इथं तुम्ही रिटर्न करणार आहे काय सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन किंवा बघा लाईन इंटरसेक्ट पॉइंट कोणता आहे सोल्युशन एक्स वाय इज इक्वल टू फायू वन काय असणार आहे इक्वेशन चे सोल्युशन काय असणार आहे म्हणजे तुमचा ज्या पॉइंटला एकमेकाला इंटरसेक्ट करता ते तुमचं काय असणार आहे त्या इक्वेशनचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री याची आपल्याला काय करायचे हे सायमल्टेनियस इक्वेशन त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायचे ची व्हॅल्यू काढायची आणि वायची व्हॅल्यू काढायची आता बघा आपल्याला हा दोन मिनिटातच फक्त आपल्याला याची कॅल्क्युलेशन संपवायची एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह आहे म्हणजेच काय येणार आहे एक्स इज इक्वल टू फाईव्ह मायनस वाय ओके म्हणजे मला वायचे कॉर्डिनेट्स घ्यायचे मी डायरेक्टली एक्सची व्हॅल्यू काढू शकतो आणि इथे होणार आहे एक्स इज इक्वल टू थ्री प्लस वाय काय होणार थ्री प्लस वाय काय मायनस वाय प्लस वाय झाला आता बघा पहिलं मी वायची व्हॅल्यू किती घेतली टू घेतो नंतर थ्री घेतो झिरो घेतो आणि फोर घेतो ठीक आहे आता लक्षात घ्या पहिली व्हॅल्यू काय घेतली वाय इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू टू म्हटल्यानंतर एक्स इज इक्वल टू काय आपलं फायव्ह मायनस वाय इज इक्वल टू फायव्ह मायनस टू इज इक्वल टू थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली थ्री आली चला पुट आऊट करा म्हणजे कोण झाली थ्री टू बरोबर

फायव म्हणजे तुमचे कॉन्ड्रेचे आज जवळजवळ जो जो सगळे काय बरोबर आलेले आहे आता बघा नेक्स्ट आहे पुढचं इक्वेशन काय आपल्याकडं <laughs> एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री हे तुमचं काय आहे नेक्स्ट इक्वेशन आहे आता नेक्स्ट इक्वेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या नेक्स्ट इक्वेशन जे येतं तर नेक्स्ट इक्वेशन मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या तर नेक्स्ट इक्वेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं नेक्स्ट इक्वेशन मध्ये तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा तर ह्या नेक्स्ट इक्वेशन मध्ये काय हे नेक्स्ट जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू थ्री प्लस वाय आता अशा वेळेस काय करायचं एक वायची व्हॅल्यू वन झिरो घेतली तर काय प्रॉब्लेम नाही काय घेतली वन आणि झिरो जर घेत आहे तर तुमचे आन्सर हे फायव्ह फोर मध्येच येते पण प्रॉब्लेम कधी होतो का तुम्ही जर फोर फायव्ह जर आन्सर घेताय क्वेश्चनमध्ये जर ते व्हॅल्यू पुट आऊट करता तर तुमचा आन्सर काय होतं सेवन एट नाईन टेन पर्यंत व्हॅल्यू घेणार आहे मायनस टू आणि मायनस फायव्ह ह्या व्हॅल्यू घेणार काय वन झिरो मायनस टू मायनस फाईव्ह ह्या व्हॅल्यू घेतले आता बघा डायरेक्टली मी व्हॅल्यू प्रुट करणार पहिली व्हॅल्यू काय घेतली वाय इज इक्वल टू वन घेतली म्हणजे माझं काय एक्स इज इक्वल टू काय थ्री प्लस वाय इज इक्वल टू थ्री प्लस वन इज इक्वल टू फोर एक्स इज इक्वल टू किती आले कॉर्डिनेट फोर एक्स इज इक्वल टू फोर म्हणजे कॉर्डिनेट झाले फोर अँड वन हे माझे काय झाले कॉर्डिनेट झाले आता नेक्स्ट नेक्स्ट व्हॅल्यू घेतली आहे मी झिरो वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे काय एक्स इज इक्वल टू थ्री प्लस वाय सो थ्री प्लस वाय ची व्हॅल्यू किती घेतली आहे आपण झिरो म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं थ्री म्हणजे जेव्हा व्हॅल्यू झिरो आहे तेव्हा किती येणार आहे थ्री येणार आहे चला पुढचं कॉर्डिनेट बघायचं आहे वाय इज इक्वल टू किती घेतलाय वाय इज इक्वल टू मायनस टू म्हणजे काय एक्स इज इक्वल टू थ्री प्लस वाय सो थ्री मायनस टू इज इक्वल टू वन म्हणजे एक्स चे कॉर्डिनेट्स काय आले वन आणि तुमचं काय आणणार आहे वन मायनस टू हे तुमचे काय असणार आहे कॉर्डिनेट्स असणार आहे आता बघा लास्ट बघा फोर्थ नंबरचं तुमचं कॉर्डिनेट घेतलं आहे आपण वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह जर घेतलाय तर वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह जर घेत आहे तर एक्स इज इक्वल टू थ्री प्लस वाय इज इक्वल टू थ्री मायनस फाईव्ह इज इक्वल टू मायनस टू म्हणजे तुमचं कॉर्डिनेट येणार आहे मायनस टू म्हणजे पॉईंट येणार आहे मायनस टू मायनस फायव्ह आता बघा अँसर चेक करा रॉंग एक बरोबर का एक कळून जाईल फोर प्लस वन जर करताय सॉरी फोर प्लस वन फोर मायनस वन जर करताय तर तुमचं थ्री येत आहे थ्री मायनस झिरो करताय तर थ्री येत आहे वन मायनस टू काय वन मायनस जर टू करताय तर मायनस मायनस प्लस होतो आणि वन प्लस टू होतं थ्री येत आहे आन्सर बरोबर आहे आता मायनस टू आहे आणि मायनस फाईव्ह मायनस मायनस प्लस होणार आणि मायनस टू प्लस फाईव्ह म्हणजे काय थ्री आन्सर म्हणजे आपले कॉन्डेंट्स बरोबर आहे आता बघा आपले कॉर्डिनेट्स बघा पहिले कॉर्डिनेट्स तुमचे काय आले कॉर्डिनेट्स तुमचे जे आहेत ते बरोबर आलेले आहेत आपण चेक केले आता आपल्याला काय करायचं ग्राफ ड्रॉ करायचा काय करायचं ग्राफ ड्रॉ करायचा ग्राफ ड्रॉ करताना सगळ्यात महत्वाचं आपले कॉर्डिनेट लक्षात घ्यायचे पहिले कॉर्डिनेट थ्री टू टू थ्री फाईव्ह झिरो वन फोर हे सगळे काय केले ड्रॉ करून घेतले बघा हा अशा प्रकारचा तुमचा ग्राफ दिसणार आहे आता ह्या ग्राफ वरती सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आपण जे कॉर्डिनेट्स होते बरोबर आहे ना आपले जे कॉर्डिनेट्स होते आपण ते काय केले ड्रॉ केले थ्री मायनस सॉरी एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री आता बघा ही जो एक्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू फायव्हचे कॉर्डिनेट झिरो फाईव्ह वन फोर टू थ्री थ्री टू हे कॉर्डिनेट्स तुम्ही आपण इथं ड्रॉ केले आणि तुमचे एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्रीचे कॉर्डिनेट्स होते मायनस टू मायनस फाईव्ह वन मायनस टू नंतरहून तुमचा होता थ्री झिरो आणि तुमचा होता फोर वन हे कॉर्डिनेट तुम्ही राईट केले आता बघा इथं आपले इंटरसेक्ट होते फोर वनला म्हणजे बघा फोर आणि वन लाईन काय करतात एकमेकाला इंटरसेक्ट करतात दॅट्स वाय द सोल्युशन काय सोल्युशन ऑफ द सोल्युशन हे तुमचं रिटर्न करताना एक्स वाय इज इक्वल टू असणारे फोर अँड वन हे तुमचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे आता पुढचा प्रॉब्लेम बघायचा एक लक्षात घ्या का आता इथं ग्राफमध्ये टोटल तुम्हाला कॉर्डिनेट दाखवले होते डायरेक्ट इंटरसेक्ट कुठे होता फोर वन ला आहे म्हणून तुमचा ऍन्सर येणार आहे तुमचं सोल्युशन जे येणार आहे ते येणार आहे एक्स वाय इज इक्वल टू फोर अँड वन एवढं तुम्हाला राईट रिटर्न करायचं आहे तर आता बघा पुढचा प्रॉब्लेम बघा आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो दिलाय आणि टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन दिलाय म्हणजे लक्षात घ्या एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू मायनस वाय काय हा प्लस वाय इज इक्वल टू काय म्हणजे ज्या वेळेस तुमची वायची जी जी व्हॅल्यू घ्या ना ती प्लस मध्ये जर असेल तर मायनसमध्ये मायनस जर व्हॅल्यू जर घेतली तर इथं प्लस मध्ये येईल इथं जर प्लस व्हॅल्यू घेतली तर ही मायनसमध्ये रिटर्न करणार आहात आता बघा पहिली व्हॅल्यू मी एक्स इज इक्वल टू आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती वाय वायची व्हॅल्यू टू घेऊ वन यू थ्री यू आणि फोर घेऊ चाल आता कॉर्डिनेट चेंज काय होतील बघा एक्स इज इक्वल टू काय आपल्याला दिलेलं आहे मायनस वाय दॅट्स वाय पहिली व्हॅल्यू काय घेतली आपण टू एक्स इज इक्वल टू काय येणार मायनस टू बरोबर आहे म्हणजे इथे वन काय येणार आहे सेकंड जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे वन जर घेतली तर एक्स इज इक्वल टू मायनस वाय सो एक्स इज इक्वल टू मायनस वन म्हणजे इथे काय मायनस थ्री आणि इथे काय मायनस फोर म्हणजे तुमचे कॉर्डिनेट काय येणार टू मायनस टू बरोबर ना नाही तर काय येणार मायनस टू काय मायनस टू कारण पहिला जो रिटर्न करतो मायनस होतो मायनस टू टू मायनस वन वन मायनस थ्री थ्री आणि मायनस फोर फोर हे तुमचे कॉर्डिनेट सोपे आहेत आता बघा जेव्हा अशा प्रकारचं कोणतं तुम्हाला येतं तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या तुमचं मायनस वाय टू एक्स इज इक्वल टू नाईन टू एक्स म्हणजे मायनस सॉरी तुम जेव्हा अशा प्रकारचा तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करणार टू एक्स इज इक्वल टू नाईन प्लस वाय काय नाईन प्लस वाय आणि त्याच्या पुढे सुद्धा सॉल्व्ह करणार दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू नाईन प्लस वाय अपॉन टू काय अपऑन टू हा मल्टिप्लाय जेव्हा मल्टिप्लाय एखादा नंबर असतो राईट हँड टू लेफ्ट हँड जाणार आहे तर काय होणार आहे तो मल्टिप्लायचा डिवाइड होणार आहे डिवाइडचा काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे आता बघा जेव्हा याच्यात तुम्ही जर व्हॅल्यू काढायला जाणार आहे काय तुम्ही जे सेकंड इक्वेशन आहे त्याची जेव्हा व्हॅल्यू काढायला जाणार आहे तेव्हा एक लक्षात ठेवायचं अशा व्हॅल्यू घ्यायच्या काय अशा व्हॅल्यू घ्यायच्या का जसं जस नाईन मध्ये ऍड केल्यानंतर तुम्ही काय करू शकता डिवाइड करू टू न डिवाइड करू शकता म्हणजे ऍडिशन झालं त्याला काय होईल डिवाइड होईल समजा मी जर पहिल्यांदा व्हॅल्यू घेतली वाय इज इक्वल टू वन जर घेतला तर बघा माझं एक इक्वेशन पहिली व्हॅल्यू आहे बघा वाय इज इक्वल टू काय घेणार आहे वन म्हणजे एक्स इज इक्वल टू काय दिलेलं तुम्हाला नाईन प्लस वाय अपॉन टू इज इक्वल टू नाईन प्लस वन अपॉन टू इज इक्वल टू काय येणार टेन अपॉन टू टू वन जा टू टू फाय फायव्ह टे म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू फाईव्ह आली काय एक्स इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली एक्स इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली तुमच्याकडे फाईव्ह ही व्हॅल्यू आली म्हणजे काय आली एक्स ची व्हॅल्यू किती आली तर फाईव्ह आणि तुमचे कॉर्डिनेट झाले फायूव्ह अँड वन आता बघा सेकंड आहे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू घेताना जरा विचार करावा लागेल सेकंड जर मी घेतलं तर थ्री जर घेतली तर ट्वेल्व होती सिक्सच्या पण माझ्या ग्राफ मध्ये बसणार नाही मग मी काय घेतो तर मी जर घेताना जर मायनस वन व्हॅल्यू घेतली दुसरी काय घेतली वाय इज इक्वल टू मायनस वन आता मायनस वन जर घेतली तर मग काय येणार आहे तुमचं काय एक्स इज इक्वल टू नाईन प्लस वाय अपॉन टू बरोबर म्हणजे नाईन मायनस वन काय मायनस वन अपॉन टू इज इक्वल टू काय येणार आहे नाईन मायनस वन एट अपॉन टू टू वन जा टू टू फोर जा एट एक्स इज इक्वल टू काय आलं तुमचे कॉर्डिनेट्स फोर हे तुमचे कॉर्डिनेट्स आले म्हणजे तुमचे कॉर्डनेट आले फोर मायनस वन काय कॉर्डिनेट्स येणार आहे फोर मायनस वन हे तुमचे काय येणार आहे कॉर्डिनेट्स येणार आहे आता नेक्स्ट बघा थर्ड जी व्हॅल्यू घेणार आहे मी थर्ड जी व्हॅल्यू जर घेतोय तर काय घेणार थ्री जर व्हॅल्यू घेतली काय थ्री घेतली तर ऍडिशन होतं मग काय येणार मायनस थ्री घेणार एक्स इज इक्वल टू सॉरी वाय इज इक्वल टू किती येणार मायनस थ्री काय घेणार आहे मायनस थ्री जर व्हॅल्यू घेतली तर म्हणजे बघा एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय नाईन प्लस वाय काय फॉर्म्युला नाईन प्लस वाय अपॉन टू म्हणजे काय नाईन मायनस थ्री अपॉन टू तर आन्सर येते सिक्स अपॉन टू टू वन जा टू टू थ्री जा सिक्स एक्स इज इक्वल टू थ्री म्हणजे तुमची व्हॅल्यू आली थ्री मायनस थ्री ओके हा कॉर्डिनेट आला आता हा कॉर्डिनेट जर आलाय बरोबर आहे आता पुढचं बघा आता एक कॉर्डिनेटची गरज आहे मग कोणतं घेता कोणतं पण घेऊ शकता सांगा कोणता घेणार तर आपण घेताना विचार करा का आपल्याला आन्सर काय आलं पाहिजे काय आलं पाहिजे तर मी सेवन जर घेतले काय घेतलं सेवन जर घेतलं तर सेवन ऍड होणार आहे मग मायनस सेवन जर घेतलं काय घेतलं मायनस सेवन जर घेतलं तर काय राहणार आहे मायनस सेवन पण खूप मोठा होतो त्याच्यापेक्षा आपण काय घेऊ फाईव्ह घेऊ काय घेऊ फाईव्ह घेऊ काय घेऊ मायनस फाईव्ह घेऊ काय घ्यायचा मायनस फाईव्ह म्हणजे मायनस जर फाईव्ह जर घेत आहे काय आहे मायनस फाईव्ह म्हणजे वाय इज इक्वल टू काय घेतला मायनस फाईव्ह दॅट्स वाय आपला फॉर्म्युला काय होता एक्स इज इक्वल टू नाईन प्लस वाय अपऑन टू म्हणजेच काय नाईन मायनस फाईव्ह अपऑन टू म्हणजेच काय येणार आहे तुमचं फोर अपऑन टू टू वन जा टू 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 जा फोर आणि एक्स इज इक्वल टू काय आन्सर आलं टू म्हणजे तुमचं कॉर्डिनेट्स आले टू मायनस फायव्ह काय आले कॉर्डिनेट्स टू मायनस फाईव्ह म्हणजे बघा सिम्पल असतं अवघड काहीच नाही तुम्हाला फक्त कॉर्डिनेट फाइंड आऊट करायचं तुमच्या मनानं आउट करा काय प्रॉब्लेम येत नाही बघा पहिले जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ते मायनस टू टू आले बघा मायनस टू आणि टूचा चान्सर काय येणार आहे दोघांचं ऍडिशन केलं झिरो येतो मायनस वन आणि प्लस चा ऍडिशन केलं तरी झिरो येतो मायनस थ्री आणि थ्रीचं झिरो येतो मायनस फोर आणि फोरचा अन्सर झिरोज येणार आहे आता एकदा बघा आता एक ची व्हॅल्यू जर फाईव्ह गेली फाईव्ह टू जा टेन टेन मधून मायनस वन केला तर आन्सर आलं नाही म्हणजे तुम्हाला असं चेक पण करायचे आपण घेतलेले कॉर्डिनेट्स बरोबर आहेत का हे पण तुम्हाला चेक करायचं आहे आता आपण ग्राफिकल मिळतं मध्ये हे प्रॉब्लेम तू काय करणार आहे याला स्ट्रक्चराईज करणार आहे आणि स्ट्रक्चर करून आपण आन्सर काढणार आहे कशाचा आन्सर काढायचं तर आपल्याला एक्स आणि वायचं व्हॅल्यू जिथं लाईन इंटरसेक्ट करेल तिथं आपल्याला एक्स आणि वायची ची व्हॅल्यू मिळेल आता बघा इथं आपण दोन्ही ज्या लाईन्स होत्या दोन्ही जे इक्वेशन होते त्यांचे जे फॉर्मेशन केलेलं आहे सायमल सायमल्टेनिस इक्वेशनचं जे आन्सर येते आपलं थ्री मायनस थ्री येत आहे बघा आता पहिली जो होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरोचे कॉर्डिनेट होते वन मायनस वन ओके मायनस वन वन नंतर मायनस टू टू मायनस थ्री थ्री आणि मायनस फोन फोर आता इथं कॉर्डिनेट होते फाईव्ह वन इथं रिटर्न केलाय नंतर सेकंड कॉर्डिनेट होत फोर मायनस वन आणि थ्री मायनस थ्री तिथं ऑलरेडी आपला ऍन्सर आलाय टू मायनस फाईव्ह म्हणजे आपलं जे इंटरसेक्ट करत आहे तर हा तो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे थ्री मायनस थ्रीचा पॉईंट आहे तर आपलं सोल्युशन जे आन्सरचं येणार आहे काय सोल्युशन जे रिटर्न करणार आहे सोल्युशन रिटर्न करणार आहे आपण रिटर्न करा एक्स आणि वाय हे तुमचं येणार आहे तुमचं बघा इथं काय आलेलं आहे इथं आलेलं आहे थ्री मायनस थ्री तुम्ही सोल्युशन इज इक्वल टू थ्री मायनस थ्री वाय तर टू लाईन्स काय टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग पॉईंट थ्री मायनस थ्री बघा हा तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू अँड टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री हा तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम आता हा जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यामध्ये बघा याच्यात जे प्रॉब्लेम जेव्हा बघितले होते त्याच्यामध्ये आपण इझिली काय एक्स किंवा वायचे नंबर्स आहेत हे सिंगल याच्यामध्ये होते त्याला कोविड व वन असल्यामुळे ते इझी होते आता बघा याच्यामध्ये सिम्पल काय करायचं आहे प्रत्येकाने डोक्यात असा हा वाय मायनस न्यायचा आणि थ्री पण हिचं आपण एक सिंपल करू शकतो हो मायनस वाय इज इक्वल टू टू मायनस बघा थ्री एक्स हा प्लस नंबर आहे तर तुमचा राईट हँड लेफ्ट हँड टू राईट हँड जातो की राईट हँड टू लेफ्ट हँड जातो कोणताही नंबर काय होतं चेंज होत आहे म्हणजे येणार आहे मायनस थ्री एक्स आता बघा इथं मायनस आहे आपल्याला वायची वायची व्हॅल्यू काढाय वायची व्हॅल्यू काढायची तर आपण हा मायनस साईन जरी ट्रान्सफर करतो जेव्हा आपण एखादा साईन ट्रान्सफर करतोय तर त्याच्या अपोजिट साईडला जे काय नंबर्स असतील त्यांची सगळीच्या सगळे साईन काय होणार आहे चेंजेस होणार आहे जो मायनस असेल तो प्लस होणार आहे जो प्लस असेल तो मायनस होणार म्हणजे वाय इज इक्वल दॅट्स वाय वाय इज इक्वल टू तुमचं आहे मायनस टू मायनस थ्री एक्स होता तर मायनसचा काय थ्री एक्स इथं जाणार प्लस थ्री एक्स तुमचा काय नंबर होणार आहे आता याच्यामध्ये तुम्ही एक्स ची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर याच्यात तुम्हाला सगळ्या वायची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे मी जर वायची व्हॅल्यू किती घेतो पहिल्यांदा एक्स ची व्हॅल्यू जर घेतो मी शून्य घेऊ शकतो झिरो एक बरोबर वन टू बरोबर आहे नंतर मी मायनस वन ओके मायनस वन पण आपला ग्राफ मोठा होत आहे तर मी तर तुमच्यासाठी आपण असं थ्री पण घेऊ शकतो लक्षात घ्या जेव्हा मी काही ग्राफ काढत असेल तर माझ्याकडले ज्या क्राफ्टचे सोर्सेस आहे माझा ग्राफ जो आहे तो खूप कमी याच्यात बस तुम्ही याची हे व्हॅल्यू घेऊन तुमचा प्रॉपरली ग्राफ आहे तो ड्रॉ करू शकतात आता बघा पहिलं मी जर व्हॅल्यू घेतली फर्स्ट व्हॅल्यू जर घेतली तर माझा एक्स इज इक्वल टू किती झिरो आहे माझं इक्वेशन काय वाय इज इक्वल टू मायनस टू प्लस थ्री एक्स बरोबर इज इक्वल टू मायनस टू प्लस थ्री इन टू एक्सची व्हॅल्यू किती आहे झिरो थ्री झिरो जा झिरो म्हणजे आन्सर आलं मायनस टू वाय इज इक्वल टू काय आलं मायनस टू म्हणजे मायनस टू तुमची व्हॅल्यू येणार आहे नेक्स्ट सेम पुढचं बघा मी पुढचं इक्वेशन घेतो पुढचं कोणतं घेतलं माझं कॉर्डिनेट झाले झिरो मायनस टू पुढचं कॉर्डिनेट घेतलं वन म्हणजे माझी एक्स एक्सची व्हॅल्यू किती आली वन आली म्हणजे माझं इक्वेशन काय वाय इज इक्वल टू मायनस टू प्लस थ्री एक्स बरोबर मा इक्वल टू मायनस टू प्लस थ्री इन टू वन ओके तर इज इक्वल टू काय झालं मायनस टू प्लस थ्री बघा प्लस मायनस काय होतं सबट्रॅक्शन होतं सबट्रॅक्शन होतं आणि बिगेस्ट नंबरचा साईन म्हणजे इक्वल टू मला वन म्हणजे तुमचं जे साईन जे आन्सर येणार ते येणार आहे वन म्हणजे कॉर्डिनेट झाले वन अँड वन आता बघा पुढचं नेक्स्ट कॉर्डिनेट्स घ्या नेक्स्ट कॉर्डिनेट काय घेतलं सांगितलं वायचे कॉर्डिनेट्स काय सांगितले होते आपल्याला वा एक्सचे कॉर्डिनेट आहे टू म्हणजे टू जर घेतलंय बरोबर आहे ना टू जर घेत आहे तर टू चे कॉर्डिनेट्स बघा टू जर घेतो आपली एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू काय मायनस टू प्लस थ्री एक्स ओके म्हणजे काय मायनस टू प्लस थ्री एक्सची व्हॅल्यू किती घेतली आपण टू घेतली थ्री टूचा किती झालं सिक्स मायनस टू प्लस सिक्स इज इक्वल टू फोर अँसर आलं फोर कॉर्डिनेट झाले टू फोर ओके नंतर लास्ट आहे एक्स इज इक्वल टू थ्री वाय इज इक्वल टू मायनस टू प्लस थ्री एक्स इज इक्वल टू मायनस टू प्लस थ्री थ्री जागी झालं नाईन मायनस टू प्लस थ्री थ्री नाईन इज इक्वल टू तुमचा ऍन्सर आहे ना सेवन हे तुमचं काय आन्सर इन येईल म्हणजे काय थ्री सेवन हे तुमचे कॉर्डिनेट झाले की झाले थ्री आणि सेवन हे तुमचे कॉर्डिनेट झाले अशा प्रकारे प्रॉपरली तुम्हाला काय करायचे कॉर्डिनेट्स तुम्हाला काय करायचे ड्रॉ करायचे आहेत आता बघा आता हे जेव्हा तुम्ही इक्वेशन करताय तेव्हा ज्यामुळे लक्षात घ्यायचंय का मायनस वाय इज इक्वल टू थ्री मायनस टू एक्स आणि वाय वायचं साईन आपल्याला काय पाहिजे मायनस नको आहे म्हणून काय करणार तुम्ही वाय इज इक्वल टू मायनस थ्री प्लस टू एक्स म्हणजे आपण जेव्हा मायनस साईन ट्रान्सफर करतोय तर अपोजिट जे साईड असते त्याच्या सर्वांचे काय होणार आहे साईन चेंजेस होणार आहे ओके आता आपल्याला व्हॅल्यू घ्यायच्यात व्हॅल्यू घेताना एक्स वाय आणि तुमची एक्स वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळते ओके आता तुम्ही याच्यामध्ये लक्षात घ्या तुमचं एक्स आहे बरोबर आहे बर एक्स ची व्हॅल्यू किती झिरो वन टू आणि मायनस वन अशी घेऊ आणि आपण वायचे कॉर्डिनेट्स काढू ओके आता लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा जी व्हॅल्यू घेणार आहे ते आपण घेणार आहे एक्स इज इक्वल टू झिरो आपल्याला इक्वेशन आहे वाय इज एक इक्वल टू मायनस थ्री प्लस टू एक्स इज इक्वल टू मायनस थ्री मायनस थ्री प्लस टू इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आहे झिरो टू झिरो झा झिरो म्हणजे झिरोजे यांला मायनस थ्री इथे घेणार आहे मायनस झिरो म्हणजे तुमची कॉर्डिनेट झाली झिरो मायनस थ्री हे कॉर्डिनेट झाले ओके सेकंड जी व्हॅल्यू आहे ती घेणार आहे एक्स इज इक्वल टू वन म्हणजेच काय वाय इज इक्वल टू मायनस थ्री प्लस टू एक्स ओके ते इज इक्वल टू मायनस थ्री प्लस टू इन्टू वन इज इक्वल टू वन टू मायनस थ्री प्लस टू इज इक्वल टू मायनस वन्सर मायनस वन म्हणजे वन मायनस वन हे कॉर्डिनेट झाले ओके आता याच्यानंतरचे पुढचे कॉर्डिनेट बघा जे आपल्याला पुढच्या कॉर्डिनेट्स घ्यायचे आहेत बरोबर आहे ना पुढचे कॉर्डिनेट्स घेणार आहे त्याच्यामध्ये कोणता कॉर्डिनेट आहे बघा एक्स इज इक्वल टू किती एक्स इज इक्वल टू किती येणार तुमचा एक्स इज इक्वल टू येते टू वाय इज इक्वल टू काय येणार मायनस थ्री प्लस टू इंटू एक्स ओके इज इक्वल टू मायनस थ्री प्लस टू इंटू टू इज इक्वल टू मायनस थ्री प्लस फोर इज इक्वल टू अँसर आलं वन म्हणजे कॉर्डिनेट झाले तुमचे टू अँड वन ओके लास्ट जे कॉर्डिनेट्स आहे ते लास्ट जे कॉर्डिनेट्स काढायचे ते आपण काय घेतला आपण काय घेतलाय तर मायनस वन घेतलाय बरोबर एक्स इज इक्वल टू काय घेतलाय आपण एक्स इज इक्वल टू मायनस वन एक्स इज इक्वल टू मायनस वन म्हणजे मायनस होतं म्हणजे मायनस थ्री मायनस टू वन जा टू इज इक्वल टू मायनस फायव्ह वायचे चे आले वाय इज इक्वल टू मायनस तुमचे कॉर्डिनेट आले मायनस वन मायनस फायव्ह आता आपण काय करू याचा ग्राफ आहे तो काय करू आपण एक प्लॉट करू ओके बघा कॉर्डिनेट्स काय पहिलेचे कॉर्डिनेट्स बघायचे आणि सेकंडचे कॉर्डिनेट्स आणि त्या प्रकारे आपल्याला काय ग्राफ प्लॉट करायचा आहे बघू आपण बघा हा जो आपण ग्राफ आहे तो, तो प्रॉपरली पुट आउट केला आणि तुमचा इंटरसेक्टिंग जो ज्या लाईन होत आहे ते होतात मायनस फाईव्ह आणि मायनस वन मायनस फाईव्ह म्हणजे तुमची एक ची किंमत आहे ती येणारे मायनस वन आणि वायची जी व्हॅल्यू येणार आहे मायनस फाईव्ह म्हणजे हा प्रॉपरली ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारे काय होणार आहे तुमचे पूर्ण चित्र बघायला मिळेल तिथं तुमचा कॉर्डिनेशन पॉईंट जो होतो इंटरसेक्टिंग होत आहे ते होत आहे मायनस वन आणि मायनस फाईव्ह या पॉईंटला त्या दोन लाईन काय होतात इंटरसेक्ट होत आहे म्हणजे तुमचा आन्सर येत आहे मायनस वन अँड मायनस फाईव्ह द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन एक्स वाय इज इक्वल टू मायनस वन मायनस फाईव्ह हा प्रॉब्लेम तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करायचा आहे पुढचं इक्वेशन आहे थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेवन फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो हे तुमचं काय पुढचं इक्वेशन आहे आता हे पुढचं जे इक्वेशन आहे याच्यामध्ये सिम्पल लॉजिक आहे आता याला तुम्हाला पर्याय नाही याला डिवायडेशनचं तुम्हाला करायचं आहे म्हणजे आहे आता बघा याच्यामध्ये थ्री एक्स इज इक्वल टू मायनस सेवन प्लस फोर वाय काय येणार थ्री एक्स इज इक्वल टू मायनस सेव्हन प्लस फोर वाय अँड एक्स इज इक्वल टू मायनस सेवन बरोबर मायनस सेवन प्लस फोर वाय अपॉन थ्री काय येणार अपॉन थ्री सेम इकडं फायव्ह एक्स इज इक्वल टू मायनस टू तिकडे गेला काय येणार प्लस टू टू वाय आणि एक्स इज इक्वल टू टू वाय अपॉन फायव्ह काय ना एक्स इज इक्वल टू टू वाय अपॉन फाइव्ह हे तुमच्याकडे काय येणार आहे व्हॅल्यू येणार आहे म्हणजे तुमच्याकडे इथं बघा जर वायची व्हॅल्यू पुटआउट केल्यानंतर असं काहीतरी आलं पाहिजे तुम्हाला थ्री न डिवाइड झालंच पाहिजे किंवा पॉईंटमध्ये अन्सर आल्याचा काही इश्यू नसतो परंतु शक्यतो पॉईंटचे जे प्रॉब्लेम ते तुम्ही टाळायचे एक्स इज इक्वल टू टू वाय अपॉन फाईव्ह म्हणजे हे तुम्हाला नवीन इक्वेशन तुम्हाला तयार होताना बघायला मिळते आता जेव्हा तुम्ही याच्या जेव्हा व्हॅल्यूज घेणार आहे काय याच्या जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज घेणार आहे तेव्हा खूप विचार करून म्हणजे काय खूप सारा तुम्हाला विचार करून काय करायचंय तुम्हाला याच्या व्हॅल्यू काढायचा आहे फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे काय फाईव्ह एक्स इज इक्वल टू टू वाय आणि एक्स इज इक्वल टू टू बाय अफ वन फाईव्ह आता अशा प्रकारच्या तुम्हाला काय करायच्या व्हॅल्यू काढायच्या आता बघा याच्यामध्ये घेताना व्हॅल्यू सगळ्यात पहिल्यांदा मी मायनस वन जर व्हॅल्यू घेतो काय घेतो मायनस वन सॉरी वायची व्हॅल्यू जी घेणार आहे तर वायची व्हॅल्यू घेताना मी घेतो वन घेतो काय घेतो वन ही व्हॅल्यू घेतो वाय इज इक्वल टू वन ही व्हॅल्यू जर घेतली सॉरी वाय इज इक्वल टू वन सो एक्स इज इक्वल टू मायनस सेवन प्लस फोर इंटू वन अफ वन थ्री म्हणजे आपलं जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू काय राहणार आहे वायची व्हॅल्यू राहणार आहे मायनस सेव्हन प्लस फोर, फो, जा सेवन फो, जा फोर आप थी, थी वन जा फोर अप वन थ्री फोर मधून जर सेवन मधून फोर मायनस होत आहे मायनस थ्री अप वन थ्री थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री इज इक्वल टू मायनस वन एक्स इज इक्वल टू काय आलं तुमच्याकडे व्हॅल्यू मायनस वन म्हणजे तुमचे कॉर्डिनेट झाले मायनस वन आणि वन हा तुमचा कॉर्डिनेट झाला आता नेक्स्ट बघा तुमची जी सेकंड व्हॅल्यू आहे आता सेकंड जी व्हॅल्यू आहे ती जर घेत असाल तर सेकंड जर व्हॅल्यू जर घ्यायची आहे तर वाय इज इक्वल टू आपण कोणत्या प्रकारे दुसरी एखादी व्हॅल्यू घेऊ शकतो जर वाय इज इक्वल टू जर समजा आपण काय आहे झिरो जर घेतलं तर पॉईंटमध्ये उत्तर येत आहे ओके आता दुसरं कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो का सेकंड जी व्हॅल्यू आपण जी कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू जी घेत आहे त्याच्यामध्ये जर सेकंड फोर घेऊ चला वाय इज इक्वल टू फोर घेऊ वाय इज इक्वल टू फोर जर घेतला तर एक्स इज इक्वल टू काय एक्स इज इक्वल टू मायनस सेवन प्लस फोर इंटू फोर बरोबर आहे आपण आपण किती आपल्याकडं थ्री मायनस सेवन प्लस फोर फोर जा सिक्स्टीन आणि सिक्स्टीन मध्ये गेल्यानंतर काय सिक्सीन आपण थ्री म्हणजे मायनस सेवन प्लस सिक्स्टीन किती येणारे नाईन नाईन सेवन नाईन नाईन आपण थ्री थ्री वन जा थ्री 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 जा नाईन एक्स इज इक्वल टू काय आले तुमच्याकडे व्हॅल्यू थ्री आले एक्स इज इक्वल टू काय येणार आहे थ्री येणार म्हणजे सेकंड व्हॅल्यू घेतली वाय इज इक्वल टू फोर घेतला होता एक्स इज इक्वल टू आपल्याकडे थ्री आला आता थ्री अँड फोर हे तुमचे कॉर्डिनेट झाले आता बघा कधी कधी काय होतं याच्यापेक्षा आता मला जे जवळचे ते कॉर्डिनेट तुम्हाला काय लक्षात येत नाही म्हणजे हे तुमचं का मला येत आहे पण मी तुम्हाला सांगत नाही सगळ्यात महत्वाचं मी आता अशा वेळेस काय करणार तुम्ही नवीन इक्वेशन पुन्हा बनवून घेणार काय नवीन इक्वेशन बनवणार याच्यामध्ये बघा थ्री एक्स इज इक्वल टू मायनस सेवन झालं होतं आता आपण काय करू वायचे कॉर्डिनेट करू मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेवन मायनस थ्री एक्स बरोबर हे इक्वेशन आलं म्हणजेच काय वाय इज इक्वल टू मायनस जर साईन जर तिकडे जातं म्हणजे सेवन प्लस थ्री एक्स अपॉन काय येणार आहे फोर म्हणजे वाय इज इक्वल टू आता वायची जर मला एक्स ची जर एखादी व्हॅल्यू जर असेल बरोबर अशा नर वायची जर ची एखादी जर व्हॅल्यू निघत असेल तर मी याच्यासाठी ट्राय करतो आता मी जर एक्सची व्हॅल्यू जर वन जर घेतली काय एक्सची व्हॅल्यू काय घेतली वन जर घेतली एक्सची जर व्हॅल्यू घेऊन घेतो तर वाय इज इक्वल टू सेवन प्लस थ्री इन टू वन आप फोर म्हणजे काय सेवन प्लस थ्री आप फोर इज इक्वल टू टेन अप फोर फोर वन जा फोर फोर टू जा एट पॉईंट टू रिमाइंडर राहिला फोर फाय जा ट्वेंटी फायव्ह म्हणजे आलं टू पॉईंट फाईव्ह हे आन्सर आलं तुमचे कॉर्डिनेट वन टू पॉईंट फाईव्ह हे कॉर्डिनेटर्स आले आता बघा म्हणजे पॉईंट्समध्ये आता याला पर्याय नाही आहे काय ह्याची जे सॉल्व्ह करताना तुम्हाला पॉईंटमधली अन्सर येणार याला ये ये पर्याय ये नाही आहे सेकंड जी व्हॅल्यू घेणार आहे ती सेकंड जर व्हॅल्यू जर की आपल्याला घ्यायची तर एक्स इज इक्वल टू आपण एक्स इज इक्वल टू फाईव्ह घेऊ बघू काय एक्स इज इक्वल टू थ्री घेऊ शक्यतो एक्स इज इक्वल टू थ्री जर घेतला तर बघा वाय इज इक्वल टू मायनस सेवन सॉरी वाय इज इक्वल टू आपलं इक्वेशन बघा सॉरी वाय इज इक्वल टू सेवन प्लस थ्री आपण थ्री व्हॅल्यू घेतले थ्री इन टू थ्री अप ऑन फोर वाय इज इक्वल टू सेवन प्लस थ्री थ्री जा नाईन अफ ऑन फोर इज इक्वल टू किती येणार आहे सिक्सटीन डिवायडेड बाय फोर फोर वन जा फोर 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 जा सिक्सटीन म्हणजे तुमचा अँसर आला एक्स इज इक्वल टू थ्री वाय इज इक्वल टू फोर म्हणजे तुमच्या कॉर्डिनेटरने थ्री अँड फोर हे कॉर्डिनेट येणार आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये लॉजिकचा विचार करायचा म्हणजे तुम्हाला आन्सर येतीलच म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ट्राय करा याच्या थोडं थोडं तुम्हाला लॉजिक वापरायचे मग त्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्यू पुट आऊट करायच्या आणि मग तुम्हाला त्याच्यातल्या व्हॅल्यू काढायच्या आहे म्हणजे पहिल्यांदा मी जे इक्वेशन बनवलं एक्स इज इक्वल टू मायनस सेव्हन प्लस फोर वाय आपण थ्री तर माझ्या दोन व्हॅल्यू निघाले नंतर मी एक्ससाठी जे नवीन इक्वेशन बनवलं वाय इज इक्वल टू सेव्हन प्लस म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लॉजिक लावायचं आणि मग तुम्हाला त्याच्यातल्या व्हॅल्यू फाइंड आऊट करायचा आहे आता सेकंड इक्वेशन बघा सेकंड इक्वेशन काय आहे तुमचं सेकंड इक्वेशन मध्ये तुमच्याकडे येत आहे तर सेकंड इक्वेशन जे आहे ते आहे फायव्ह एक्स मायनस टू वाय इक्वल टू झिरो इज इक्वल टू टू वाय आणि एक्स इज इक्वल टू टू वाय अपॉन फाईव्ह किंवा ऑर आपण तुम्हाला इथं पण ऑर एक करता येईल इथं करता येईल समजा तुम्ही जर असं करता वायची जर व्हॅल्यू करता वाय इज इक्वल टू फाईव्ह एक्स अपॉन टू असं पण तुम्ही करू शकता तुम्हाला दोघांपैकी कोणतं पण तुम्हाला जे व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू तुम्हाला काढता येऊ शकतात जर समजा मी जर व्हॅल्यू घेतोय जर झिरो घेतली एक्सची व्हॅल्यू काय घेतली झिरो घेतली आता एक्सची व्हॅल्यू जर झिरो घेतोय तर मी तिकडला फॉर्म्युला करणार वाय इज इक्वल टू फायव्ह एक्स अपॉन टू बरोबर आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती घेतली आहे मी झिरो फायव्ह झिरो जा झिरो अपॉन टू म्हणजे वायची ची व्हॅल्यू किती येणार आहे झिरो म्हणल्यानंतर झिरो येणार म्हणजे दोघांची पण व्हॅल्यू काय येणार आहे झिरोची म्हणजे काय होतं दोघांची पण व्हॅल्यू किती येते तुमची झिरो झिरोज येते आता मी याच्यामध्ये वाय इज इक्वल टू समजा एक्स इज इक्वल टू वन जर घेतलं काय घेतलं एक्स इज इक्वल टू वन जर घेतलं एक्स इज इक्वल टू काय घेतलं वन घेतलं टाका बरं बघा म्हणजे काय वाय इज इक्वल टू काय असणार आहे वाय इज इक्वल टू फाईव्ह एक्स अपॉन टू म्हणजे काय वाय इज इक्वल टू फाईव्ह इन टू वन अपॉन टू म्हणजे इक्वल टू फाईव्ह अपॉन टू टू वन uh, जा टू 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 जा फोर वन रिमाइंडर राहिला आणि आपण डिसिमल घेणार आहे म्हणून झिरो फाईव्ह टू फाय जा टेन म्हणजे किती झालं टू पॉईंट फाईव्ह इथं अँसर आलं म्हणजे कॉर्डिनेट पहिलं कॉर्डिनेट आहे झिरो झिरो सेकंड कॉर्डिनेट आहे वन टू पॉईंट फाईव्ह हे कॉर्डिनेट आहे आपण तिसरं कॉर्डिनेट बघताना तिसरं जे कॉर्डिनेट्स आहे आपण तर त्याच्यामध्ये एक ची व्हॅल्यू किती घेतली आपण सेकंड uh, मध्ये वन घेतली आपण आपण पुन्हा काय घेऊया uh, टू घेऊ द्या काय घेऊ आपण टू जर घेतलं टू जर घेतलं तर बघा फाय टू जा किती येतं टेन येतं आणि टू न डिवाइड जर केलं तर फाईव्ह येतं म्हणजे बघा टू जर घेतलं फायव्ह एक्स अपॉन किती आहे टू वाय इज इक्वल टू काय येणार आहे फाईव्ह एक्स अपॉन टू वाय इज इक्वल टू फाईव्ह इंटू इज इक्वल टू फाईव्ह इंटू टू अपॉन टू फाय टू जा टेन अपॉन टू टू वन जा टू टू फायव्ह टेन म्हणजे काय वाय इज इक्वल टू काय आलं तुमचं फाईव्ह आलं आता आपलं फक्त एक कॉर्डिनेट तुम्हाला शोधायचा आहे तो एक कॉर्डिनेट लक्षात घ्या तर मायनस टू घेऊ काय घेऊ मायनस टू घेऊ तर मायनस टू जर घेतला तर फाईव्ह इंटू मायनस टू बरोबर ना आपण टू वाय इज इक्वल टू म्हणजे वाय इज इक्वल टू काय येणार आहे मायनस टेन आपोन टू टू वन जा टू मायनस फाईव्ह म्हणजे वाय इज इक्वल टू काय आलं मायनस फाईव्ह आन्सर आलं म्हणजे वाय इज इक्वल टू किती येणार आहे मायनस फाईव्ह म्हणजे काय कॉर्डिनेट झाले टू फाईव्ह आणि मायनस टू मायनस फाईव्ह हे तुमचे कॉर्डिनेट झाले आता यालाच आपल्याला ग्राफ काढायचं बघा सगळ्यात महत्त्वाचा असले प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला व्हॅल्यू ह्या सबस्टिट्यूट करायच्या त्या थोड्या विचार करून करायच्या तुमच्या बघा मी पण भरपूर विचार करून तुम्हाला याच्यामध्ये व्हॅल्यू टाकत आहे बघा पुढचा ग्राफ काढायचा आता ग्राफ बघू बघा आता आपण हा ग्राफ ड्रॉ केलाय याच्यामध्ये थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेव्हनचा हा ग्राफ येतो त्याचे कॉर्डिनेट मायनस वन वन आहे नंतर तुमचे कॉर्डिनेट वन आणि टू पॉईंट फाईव्ह आणि थ्री फोर ऍक्च्युली जेव्हा सॉल्व्ह करत होतो आपण थ्री फोरचे चे कॉर्डिनेट डबल घेतले ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही जर तिन्ही तीन जरी तुमच्या व्हॅल्यू जर करेक्ट असतील तर ग्राफ बरोबरच असतो आता बघा तुमचा सेकंड जो ग्राफ आहे तो सेकंड जो ग्राफ आहे तुमच्याकडं फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो तुमचा जो सेकंड जो ग्राफ आहे तो सेकंड जो ग्राफ येतोय तो कशाचा येतोय फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरोचा जो ग्राफ आहे तो बघा तो येतोय तो अशा प्रकारचा ग्राफ येतोय आणि तुमचं इंटरसेक्टिंग होतंय ते वन पॉईंट वन आणि टू पॉईंट फाईव्ह ह्याच्यामध्ये कॉर्डिनेट होते म्हणजे याचं तुमचं सोल्युशन जे येणार आहे म्हणजे सोल्युशन तुम्ही रायटर्न करता ना सोल्युशन एक्स वाय बरोबर आहे एक्स वाय इज इक्वल टू येणार आहे वन मायनस वन टू पॉईंट फाईव्ह हे तुमचं काय येणार आहे सोल्युशन येणार आहे आता लास्ट टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू फोर अँड थ्री आय मायनस एक्स इज इक्वल टू फोर हा तुमचा प्रॉब्लेम आहे आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करता है। मी काय याच्यातलं व्हॅल्यू तुमच्या काय केलेलं आहे मी ऑलरेडी बॉक्समध्ये काय केलं आहे पुटआउट करून ठेवले आहेत आप आपल्याला त्याच्यानुसार व्हॅल्यू काढायचे आहेत आता बघा हा टू एक्स इकडेच राहणार ओके इज इक्वल टू मायनस थ्री वाय बरोबर आहे तो राईट हँड टू लेफ्ट हँड लेफ्ट हँड टू राईट हँड काय जात आहे साईन चे आहे म्हणजे फोर प्लस थ्री वाय होणार आहे बरोबर आहे आपण एक्सची व्हॅल्यू पाहिजे एक्स इज इक्वल टू फोर प्लस थ्री वाय आपण किती होईल टू आणि आपल्याला ज्या एक वायच्या व्हॅल्यू येत्या याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहे आता पहिली व्हॅल्यू बघा आपली पहिली व्हॅल्यू आहे वाय इज इक्वल टू काय झिरो आहे वाय इज इक्वल टू झिरो आहे म्हटल्यानंतर काय एक्स इज इक्वल टू फोर प्लस थ्री वाय ओके आपोन टू इज इक्वल टू फोर प्लस थ्री वायची व्हॅल्यू किती आहे वायची व्हॅल्यू जर झिरो असेल थ्री झिरोचा झिरो येतो आपोन टू इज इक्वल टू फोर आपोन टू टू वन जा टू 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 जा फोर इथं टू कॉर्डिनेट झाले टू अँड झिरो सेकंड मध्ये आपल्याला एक्स इज इक्वल टू किती घ्यायचा एक्स इज इक्वल टू मायनस टू घ्यायचा आहे तर एक्स इज इक्वल टू फोर प्लस थ्री वाय अपॉन टू इज इक्वल टू काय फोर प्लस थ्री वाय ची व्हॅल्यू किती घेतली आहे मायनस टू अपॉन टू इज इक्वल टू टू थ्री टू थ्री जा किती सिक्स होतं आणि प्लस मायनस काय होणार आहे मायनस फोर मायनस सिक्स अपॉन टू इज इक्वल टू मायनस टू अपॉन टू टू वन जा टू टू वन जा टू इज इक्वल टू मायनस वन तुमचा अँसर येणार आहे मायनस वन कॉर्डिनेट होणारे मायनस वन मायनस वन मायनस टू हे तुमचे कॉर्डिनेट्स आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे बघा तिसरं कॉर्डिनेट्स आपल्याला बघायचे तिसरे जे कॉर्डिनेट्स आहे तिसरे जे कॉर्डिनेट्स आहेत बरोबर आहे ना तिसरे कॉर्डिनेट बघा काय एक्सची व्हॅल्यू किती वायची व्हॅल्यू किती घ्यायची टूची टू घ्यायची काय घ्यायची वायची व्हॅल्यू किती घ्यायचे टू घ्यायचे तर वाय इज इक्वल टू टू दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला फोर प्लस थ्री वाय अपॉन टू इज इक्वल टू फोर प्लस थ्री इन टू टू बरोबर आहे अपॉन टू इज इक्वल टू फोर प्लस थ्री टू जा सिक्स अपॉन फाईव्ह इज इक्वल टू टेन प्लस अपॉन सॉरी टू येणार आहे टू टू वन जा टू टू फायव्ह जा टेन म्हणजे तुमचं अँसर आला काय फायव्ह कॉर्डिनेट आले फाईव्ह अँड टू हे कॉर्डिनेट्स आले ओके नंतर लास्ट कोण आहे लास्टचं कॉर्डिनेटर राहिले फोर फोर कॉर्डिनेटर राहिले त्याच्यामुळे बघा एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय आहे तुमचा फोर प्लस थ्री वाय अपॉन टू इज इक्वल टू फोर प्लस थ्री वायची व्हॅल्यू किती आहे फोर अपॉन टू इज इक्वल टू फोर प्लस फोर थ्री जा ट्वेल्व अपॉन टू टू फो ट्वेल्व्ह प्लस फोर किती झालं सिक्सटीन अपॉन टू टू वन जा टू टू एट जा सिक्सटीन इज इक्वल टू आन्सर आलं एट म्हणजे तुमचे कॉर्डिनेट झाले एट अँड फोर हे तुमचे काय झाले कॉर्डिनेट झाले अशा प्रकारे तुम्हाला कॉर्डिनेट काय करायचे करा। एक लक्षात लक्षात घ्या दोन गोष्टी ठेवायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे आपण घेणार आहे ते पेक्षा मोठं नसलं पाहिजे येणार आन्सर हे पेक्षा मोठं नसलं पाहिजे त्याचं कारण काय होतं आपण जेव्हा एक्झामला कोणताही बोर्डाचा पेपर घेतो ग्राफ पेपर भेटतो तर याच्यात ते माप कॉर्डिनेट एकस जे आहेत नाईनपर्यंतचे कॉर्डिनेट दोन्ही साईडला म्हणजे तुमचा एक्स एक्सिस असेलच्या दोन्ही साईड असतील किंवा वाय एक्सीच्या दोन साईड असतील याच्यावर प्रॉपरली बसतं म्हणून मी याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज जे पुटआउट करून ठेवलाय तर त्या मॅक्झिमम त्यांचा अँसर काय येत नाहीये एटच्या नाईनच्या पुढे जात नाहीये आता बघा हे जे इक्वेशन आहे थ्री वाय मायनस एक्स इज इक्वल टू फोर म्हणजेच काय मग इक्वल टू काय होणार आहे थ्री वाय इज इक्वल टू फोर प्लस एक्स आणि वाय इज इक्वल टू फोर प्लस एक्स अपॉन थ्री म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या एक्सच्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटआउट करून तुम्हाला वायच्या व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे इज इक्वल टू वाय इज इक्वल टू बघा आपल्याला एक्स इज इक्वल टू काय घेतलाय पहिल्यांदा टू घेतलाय काय घेतला एक्स इज इक्वल टू किती घेतला आपण टू टूर घेतला फर्स्टमध्ये तर बघा आपलं काय इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू फोर प्लस एक्स अपॉन थ्री इज इक्वल टू फोर प्लस टू अपॉन थ्री इज इक्वल टू सिक्स अपॉन थ्री थ्री वन जा थ्री थ्री टू चा सिक्स एक्स तुमचं कॉर्डिनेशन आले टू टू हे तुमचे काय आले कॉर्डिनेट्स आले काय आले टू टू हे तुमचे काय आले कॉर्डिनेट्स आलेले आहे ओके नंतर मी सेकंड कॉर्डिनेट घेतला सेकंड कॉर्डिनेट काय माझ्याकडे मायनस फोर एक्स इज इक्वल टू काय मायनस फोर वाय इज इक्वल टू फोर प्लस एक्स अपॉन थ्री इज इक्वल टू फोर मायनस फोर आपऑन थ्री इज इक्वल टू झिरो आपण थ्री वाय इज इक्वल टू काय येणार आहे झिरो तुमचं वायची व्हॅल्यू किती आली झिरो आली बरोबर आहे नंतर म्हणजे कॉर्डिनेट काय झाली मायनस फोर आणि हा झिरो हा तुमचा कॉर्डिनेट्स आलेला आहे नंतर थर्ड बघा थर्ड मध्ये तुमच्या कॉर्डिनेट्स दिलेत तुम्हाला मी एक्स काय व्हॅल्यू फाईव्ह घेतले म्हणजे एक्स इज इक्वल टू काय तुमच्याकडे फाईव्ह आहे मग एक्स इज इक्वल टू फाईव्ह वाय इज इक्वल टू फाईव्ह सॉरी काय येणार आहे फोर सॉरी फोर प्लस एक्स आपऑन थ्री इज इक्वल टू फोर प्लस फाईव्ह अपॉन थ्री इज इक्वल टू फाईव्ह प्लस फोर किती झाले तुमचं होतं नाई अपॉन थ्री थ्री वन जा थ्री 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 जा नाईन वाय इज इक्वल टू तुमचे कॉर्डिनेट झाले वाय ची व्हॅल्यू आली आहे थ्री म्हणजे कॉर्डिनेट झाले एक्स चे कॉर्डिनेट फायव्ह आणि वाय चा कॉर्डिनेट थ्री अशा प्रकारे तुमचं येणार आहे आता लास्ट राहिलं तुमचं एक्स इज इक्वल टू किती आहे एक्स इज इक्वल टू किती दिलाय तुम्हाला तर मायनस वन दिलाय बरोबर आहे ना मग एक्स इज इक्वल टू काय घेणार मायनस वन मग कॉर्डिनेट बघा वाय इज इक्वल टू फोर प्लस एक्स अपॉन थ्री इज इक्वल टू फोर मायनस वन अपॉन थ्री इज इक्वल टू थ्री अपॉन थ्री थ्री वन जा थ्री 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 वन जा थ्री वाय इज इक्वल टू आला वन जेव्हा म्हणजे तुमची एक्स ची व्हॅल्यू मायनस वन असेल तर वाय ची व्हॅल्यू काय असणार आहे वन कॉर्डिनेट झाले मायनस वन वन अशा प्रकारे तुम्हाला सगळे कॉर्डिनेट्स तुम्हाला काय होतील भेटून जातील अशा प्रकारे लॉजिक लावून थोडं तुमचे कॉर्डिनेट शोधायचे आणि आता बघा याचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आपण याचा ग्राफ बघू कसा येतो ते आता बघा हा पूर्णपणे मी याच्यावरती ग्राफ ड्रॉ केलेला आहे म्हणजे बघा हे जे कॉर्डिनेट्स आहे बरोबर आहे ना हे जे अगोवरचे कॉर्डिनेट्स जे आहेत थ्री एक्स मायनस थ्री वाय मायनस एक्स इज इक्वल टू फोर चे तुमचे कॉर्डिनेट झाले इधर टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू फोर याचे हे सगळे कॉर्डिनेट झाले यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट बघा हा तुमचा एट आणि इकडे फोर हा तुमचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे म्हणून तुमचं जे सोल्युशन येणार आहे एक्स वाय इज इक्वल टू एट आणि फोर ए तुमचं काय असणार आहे या ग्राफचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोनच गोष्टी लक्षात ठेवा कोऑर्डिनेट जास्त मोठे आन्सर घेऊ नका लॉजिकचा थोडा उपयोग करा का याचा आन्सर काय येऊ शकतं म्हणजे कोणते इथं काय लॉजिकचा उपयोग करायचा पण ज्यावेळेस तुम्ही कॉर्डीनेट काढता त्यावेळेस तुम्हाला लॉजिकचा यूज करून काय करायचे कॉर्डिनेट्स काढायचे आहे इथं ह्या प्रकारे ही तुमची पूर्णच्या पूर्ण जी एक्सरसाइज आहे ती कम्प्लीट झाली पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपण बाकीचे जे न्यू एक्सरसाइज आहे ती स्टार्ट करणार आहोत